नमस्कार, कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनलवरील जीवन एक आनंद यात्रा या सदरातील 13व्या भागात आपले सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय आहे ऐकूनही घ्या की राव, ऐकूनही घ्या की राव। माझा एक सहकारी होता, अनेकदा काही ना काही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलावं लागायचं। त्याच्याशी बोलणं सुरू केलं की मी माझं पहिलं वाक्य संपवायच्या आतच जसं काही त्याला मला काय म्हणायचं आहे हे सगळं आधीच माहीत आहे असं गृहीत धरून माझं बोलणं मध्येच थांबून तो सुरू व्हायचा। फक्त माझ्यासारख्या सहकारी आणि मित्रांशीच नाही तर त्याचा बॉस किंवा हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाशी बोलताना त्याचं वागणं असंच असायचं। थोडक्यात, त्याला समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं बिलकुल मान्य नव्हतं। त्याच्या अशा वागण्यामुळे हळूहळू मी त्या व्यक्तीशी कामापुरताच संबंध ठेवू लागलो। तो समोर असताना सहसा कोणी विषय वाढवायच्या फंदात पडायचंच नाही, कारण त्या संवादाचा शेवट नेहमी एकतर्फी विसंवादात होणार हे निश्चित असायचं। मी सुद्धा त्याच्याशी बोलायलाच नको असा विचार करून त्याला टाळायला बघायचो। आपल्या अवतीभोवती अशा अनेक व्यक्ती वावरत असतात ज्यांना समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं जमतच नाही। जगातल्या सगळ्या विषयाचं ज्ञान फक्त आपल्याला असल्याचा समज खरं तर गैरसमज अशा व्यक्तीला असतो। बोलणे ही एक कला आहे हे नक्कीच, पण त्याहीपेक्षा ऐकून घेण्याची कला महत्त्वाची आहे असं मला वाटतं। समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण म्हणणं ऐकून न घेता त्याला मध्येच थांबवून आपला अर्धवट माहितीवर आधारित मत इतरांवर लादायची ही सवय अशा व्यक्तीला समाजापासून दूर करते। तडकापडकी तोडायला जमलं नाही म्हणून दोन चार वेळा अशा व्यक्तीला सहन केलं जातं, पण लवकरच अशा व्यक्तीला त्याच्या नकळत टाळणं सुरू होतं। दोन व्यक्तीमधील खऱ्या अर्थाच्या सुसंवादासाठी दोघांचीही एकमेकांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेण्याची मानसिक तयारी असायला हवी। अन्यथा असा वन वे संवाद त्यास व्यक्तींमध्ये गैरसमज रुजवतो। दुसऱ्या व्यक्तीला बोलूच न देणं आणि आपलंच म्हणणं इतरांनी ऐकून घ्यावं आणि ऐकून झालं की संवादाची खिडकी बंद करून नामनिराळ होण्याची सवय म्हणजे एक प्रकारची मानसिक विकृती आहे असं मला वाटतं। आपल्या व्यावसायिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनात संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचं म्हणणं त्याला मध्येच कोणताही अडथळा न आणता ऐकून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अगदी वादाचा मुद्दा असला तरी किंवा टोकाची मतभिन्नता असली तरी समोरच्या व्यक्तीची बाजू शांतपणे ऐकून घेण्याची सवय नक्कीच नातेसंबंधात येणारी संभाव्य कटुता टाळू शकेल असं मला मनापासून वाटतं। प्रत्येक गोष्टीची एक निश्चित अशी दुसरी बाजू असते आणि ती बाजू योग्य आहे की अयोग्य हा नंतरचा मुद्दा आहे, पण ती दुसरी बाजू किमान ऐकून घेतली गेली तरी माणसामाणसातला अहंकारापोटी होणारा टकराव कमी होऊ शकतो। सुसंवादासाठी एकमेकांशी संपर्काचा दरवाजा कायम उघडा असला तर नातेसंबंधात दुराव्याची शक्यता निश्चितच काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकेल। थोडीशी सहनशीलता ठेवून समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची सवय आपल्याला नसेल तर प्रयत्नपूर्वक वेळीच ती सवय लावून घ्यायला हवी। आनंदी जीवनासाठी निश्चितच हे आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं? एका नव्या विषयासह पुन्हा भेटू पुढच्या विषय भागात। धन्यवाद।